मी प्राध्यापक प्रमिला शिवानंद स्वामी, मॅनेजिंग डायरेक्टर फ्लेमिंगो फ्रेम्स चिंचवड पुणे. आपण आला आहात आपल्या आवडत्या कार्यक्रमात आपली नाती आपली माणसं, डिजिटली पावर्ड बाय फ्लेमिंगो फ्रेम्स. आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर राजेश नार्लावार. परिस्थिती ही प्रत्येकाला शिकवत असते, पण त्यातून आपला मार्ग हा आपल्यालाच निवडायचा असतो. त्यावेळेची समय सूचकता ही तेवढीच महत्वाची असते. त्या समय सूचकतेच्या आधारे घेतलेला निर्णय यामुळे येणारे यश हे निश्चितच असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद येथून MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये गोल्ड मेडल घेऊन पुढे PhD साठी मॉड्युलेशन अँड कॅरेक्टरायझेशन ऑफ अल्झायमर डिसीज असोसिएटेड गॅमा सिक्रिटेस जर्मनी येथून PhD कंप्लीट करून आज ते जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीमध्ये जॉन्सन फार्मास्युटिका बेल्जियम येथे ऍज अ सिनियर सायंटिस्ट म्हणून कार्यरत आहेत. मोहनावती ते बेल्जियम असा त्यांचा हा प्रवास. जाणून घेऊया त्यांच्याच कडून. सर, आपण आलात आपल्या आवडत्या कार्यक्रमात आपली नाती आपली माणसं, डिजिटली पावर्ड बाय फ्लेमिंगो फ्रेम्स. सर, सर्वप्रथम आपला बालपण हा सर्वात महत्वाचा. आपल्या बालमनावर कशा पद्धतीने संस्कार आपल्या आई वडिलांनी दिले ते आम्हाला सांगा. धन्यवाद तुम्ही मला इथे बोलवल्याबद्दल. माझं लहानपण मुखेडला आम्ही राहायचो होतो. खूप जण लोकांना आता नव्यानं माहित नसेल, तिथे अर्जुन सावकरचं दुकान होतं, तर त्या गल्लीमध्ये आम्ही समोरच्या राहायचो. माझी पहिली ते चौथी केंद्रीय प्राथमिक शाळा ब्रँच नंबर 1 आणि ब्रँच नंबर 2 येथे शिक्षण झालं. म्हणजे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ना तर माझ्या कुटुंबाचा ते लहानपणापासून त्यांनी मला फोकस केलं की मी आधी विचार करतो की त्यांनी म्हणजे असं काय केलं असेल की मला नेहमी वाटायचं की मी वर्गात पहिला यायला पाहिजे, मी सगळ्यांच्या पुढे राहिलं पाहिजे, सगळ्या गोष्टी मला जमायला पाहिजेत. आणि त्याच्यामुळे मग माझी आई मला लहानपणापासून सांगायची की वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा, निबंध स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा, आणि या गोष्टी खूप कटाक्षाने करायची ती. म्हणजे माझी आई काही फार शिकलेली नाही, ती 9वी शिकलेली असेल कदाचित त्या काळातली, पण तिचा खूप म्हणजे खूप फोकस, म्हणजे खूप आग्रह असायचा की या सगळ्या स्पर्धामध्ये भाग घेतला पाहिजे. कुठलंही मग शाळेमध्ये नेत्यांच्या जन्मजयंती निमित्त पुण्यतिथी निमित्त भाषणं होतात, ती भाषणात मला भाग घ्यायला व्हायची, या सगळ्या गोष्टी मग हळूहळू या गोष्टी म्हणजे मग सवय एकदा सवयीचा भाग होतात. इंग्लिशमध्ये एक मन आहे ना की विनिंग इज अ हॅबिट अँड सो इज अ लुझिंग. एकदा तुम्ही मग डिपेंड, तुम्ही जर ठरवलं की कुठल्या साईडला असाल तुम्ही, मग तुमची सवय होऊन जाते. एकदा मागे असाल तुम्ही मागच राहता, समोर असाल तर समोरच असता. आणि त्याच्याच बरोबर मला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझी आईनं मला संस्कृत शिकवायला पाठवायची. हरिहर महाराज होते ते, त्यांची आणि एक संस्कृत पाठशाळा होती, माहित नाही किती जणांना माहित आहे ती. ती जुन्या महाजनाच्या मळ्याकडे जाताना ना एक छोटी शाळा होती तिथं. तर मी पहिली आणि दुसरी ही 2 वर्ष आणि तिसरी 3 वर्ष ना तिथं संस्कृत शिकवलं जातो सकाळी. म्हणजे या सगळ्या गोष्टी असतात, ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या काळात, म्हणजे खूप वर्षाखाली, हे इतक्यातलं नाहीये, म्हणजे ते तुमच्या बालमनावर खूप सारे संस्कार करून जातात. ओके. आणि या गोष्टीचा म्हणजे खरं भरपूर पुढे फायदा होतो. शिक्षणातला पहिला टप्पा म्हणजे 10वी. सर, 10वीला तुम्हाला किती टक्के गुण मिळाले आणि त्यानंतरचा पुढचा प्रवास कसा सुरू झाला? हा, पहिली ते चौथी माझी केंद्रीय प्राथमिक शाळा झाल्यानंतर मी 5वीला जिल्हा परिषद मुलांची शाळा इथं ऍडमिशन घेतलं. आणि बहुतेक मुखेडमधले त्या काळातले 60-70% विद्यार्थी त्या शाळेमधले. आणि मी वर्गामध्ये हुशार असायचो, त्याच्यामुळे मला नेहमी मला मागचा एक माझा वर्ग आणि पुढचा वर्ग हे दोघे चांगले ओळखायचे. त्याचबरोबर इतर शाळांमधली मुलं पण मला खूप ओळखायचे, त्याच्यामुळं तो काळ खूप मस्त होता. आणि इंग्रजी मला खूप आवडता विषय होता, इंग्रजी आणि इतिहास. तर इंग्रजीमध्ये मला सगळ्यात म्हणजे खूप चांगले आठवण म्हणजे मल्लिकार्जुन निखाळे सर. आणि 4वीला आणि 5वीला मी बनबरे सनकडे जायचो ट्युशनला. बनबरे सर, निखाळे सर आणि सोनटक्के सर, या तिघांचं म्हणजे खूप म्हणजे खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे आज जे माझं इंग्रजी आहे ना. कारण याच इंग्रजीच्या भरोशावर मी भरपूर पुढे जाऊ शकलो आणि त्याचा आज पण फायदा होतो. आणि खरंच ते अमेझिंग शिक्षक आहेत. कारण मी जेव्हा लहान होतो तेव्हा आमची परिस्थिती खूप चांगली नव्हती, इव्हन ट्युशनला द्यायला पण ट्युशनसाठी पण पैसे नसायचे. तर तिन्ही सरांनी माझ्याकडून कधी ट्युशनचे पैसे नाही घेतले मी अगदी 10वी पास होईपर्यंत. आणि म्हणजे त्या गोष्टींनी कायम स्मरणात असतात, कारण त्यांनी जे दिलंय मला त्याची तुलना पैशात कधीच होऊ शकत नाही. कारण ते दान आहे, विद्येचं दान आहे. आणि अजून मी स्टील कॅरी करतोय त्यांनी जे मला शिकवलं ते. आणि या सगळ्या गोष्टींचा म्हणजे मग 10वी पर्यंत माझं शिक्षण जिल्हा परिषद हायस्कूल येथे झालं. तेथून मग
मग 10वीला मला 80% पडले, 80% थोडेसे काहीतरी कमी होते. हो त्यानंतर तुम्ही लातूरला दयानंद कॉलेज येथे ऍडमिशन घेतलात, त्या पाठीमागचा उद्देश काय होता सर? जे 10वीला होतो ना, तुम्ही तुम्ही मग युजली कसं असतं की तुम्ही बघता तुमचे पुढचे मुलं काय करतात, सिनियर तुमचे, त्याच्यावर कळते की तुम्हाला हा इकडे गेला तो तिकडे गेला. कारण घरी कोणी फार शिकलेलं नव्हतं, आणि इवन आमच्या नारळर फॅमिलीमध्ये पण कोणी शिकलेलं नव्हतं, इवन माझ्या मामाकडे पण कोणी शिकलेलं नव्हतं. आम्ही आमचं मूळ म्हणजे सगळ्यांचं सगळे व्यवसायामध्ये असतात, सगळ्यांचा फोकस पण व्यवसाय असतो, आणि घरी जर दुकान असेल तर आरामात दुकानात बसतात, दुकान चालू असतं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. पण माझ्या आई वडिलांचा लहानपणापासूनचा फोकस होता की तुम्ही शिकलं पाहिजे, कारण घरची परिस्थिती बेताचीच होती, त्यामुळे त्यांना वाटत होते शिकून तुम्ही इंडिपेंडेंटली काही करू शकता. पण यासोबत आम्ही सगळेजण दुकानात बसत होतो, म्हणजे दुकान कधी सुटलं नाही, दुकान सोमवारचा बाजारच्या दिवशी आम्ही सगळे भाऊ दुकानात बसायचो. त्याच्यामुळं आणि मला अजूनही वाटतं की म्हणजे ज्या म्हणजे जे ग्रोईंग एज असतं त्याच्यामध्ये जेवढे तुम्ही व्यवसाय करताल, जेवढे अनुभव घेताल, ते तुम्हाला ॲज अ पर्सन खूप मॅच्युअर्ड बनवतात, खूप सारे अनुभव येतात, आणि त्या अनुभवातून तुम्ही खूप साऱ्या गोष्टी शिकतो. तर मग 10वीनंतर मी बघत होतो की माझे सिनियर कुठे जातात, तुम्ही पेपरमध्ये वाचता, मग लातूरची खूप हाईप असते, अजूनही लातूरची खूप हाईप आहे आणि त्याच्यात वास्तव पण आहे. आणि मग मी ठरवलं, मला तेव्हाच वाटत होतं की आपण म्हणजे लातूरला जायला पाहिजे, दयानंद शाहू कॉलेज किंवा शाहू कॉलेज. 10वीचे मार्क जर ठीक होते पण आय वॉज बिट डिसअपॉइंटेड, म्हणजे मला म्हणजे मलाही वाटत होते कमी पडले, जास्त पडायला पाहिजे होते. त्याच्यामुळे माझा सरळ सरळ नंबर नाही लागला, शाहू कॉलेजला नाही लागला नंबर, आणि दयानंद कॉलेजला पण मी वेटिंगमध्ये होतो. आणि मग अशा प्रकारे मी 10वी झाल्यानंतर लातूरला गेलो. मग मी दयानंद कॉलेजला मी सायन्स स्ट्रीममध्ये ॲडमिशन घेतलं, आणि माझं फिजिक्स केमिस्ट्री मॅथ आणि बायोलॉजी होतं. दयानंद कॉलेजचा अनुभव एकदम विचित्र होता, कारण जोपर्यंत मी 10वीपर्यंत होतो मी नेहमी वर्गात असायचो, छोटी शाळा होती, छोटं गाव होतं. जेव्हा तुम्ही लातूरला जाता तेव्हा पूर्ण मराठवाड्यातले विद्यार्थी येतात, आणि ते सगळे तुमच्या लेवलचे किंवा तुमच्या तोडीस तोड असतात किंवा तुमच्या पुढे पण असतात. आणि एकेका वर्गामध्ये लातूरला 125 मुलं होते, त्याच्यामुळे काय होतं तुम्ही कधी कधी त्या घोळक्यामध्ये हरून जाता आणि लूज द ट्रॅक. कदाचित माझ्या बाबतीत पण तसंच झालं, माहित नाही का झालं, आणि मी मला अजून पण कळत नाही की म्हणजे मी कुठं चुकलो आणि कसा वाहवत गेलो. माझा ग्राफ खूप खाली आला, म्हणजे 11वीला मला 10वीचे 80 ते 11वीचे 70 झाले आणि 12वीला परत 60 झाले, आणि तो खूप डिसअपॉइंटिंग होतं माझ्यापेक्षा माझ्या घरच्यांसाठी पण इव्हन नातेवाईकांसाठी पण. आणि मग काय होतं की एकदा जर जे तुम्हाला लोकांच्या डोळ्यामध्ये ना आदर बघायची सवय असते, जेव्हा तुम्ही हुशार असता तर ऑटोमॅटिकली लोकांच्या डोळ्यामध्ये तुम्हाला आदर दिसतो. आणि मग जेव्हा तुम्ही म्हणजे कमी होता तेव्हा लगेच तुम्हाला दिसते की तुम्ही तुमचा आदर गमावला येतो. आणि मग त्याच्यानंतर म्हणजे आणि खूप डिसअपॉइंटिंग होतं ते, आणि त्याच्यानंतर मी परत मुखेडला आलो, कारण पुढे काही शिक म्हणजे मलाही वाटत नव्हतं की पुढे काही करू शकू आपण. तो खूप म्हणजे वाईट अनुभव होता, पण ठीक आहे, चांगले आणि वाईट अनुभवातूनच माणूस शिकतो. त्याच्यानंतर मला आवर्जून सांगा वाटेल की जेव्हा मी दयानंद कॉलेजमध्ये होतो 12वीला, तेव्हा इंगोले सर आहेत आपल्या मुखेडचे, त्यांची खूप मदत झाली मला, आणि ते खूप मला ट्रॅक करत होते, ते मला एनकरेज करत होते. पण स्टील असं काही विशेष घडलं नाही लातूरला. मग मी परत मुखेडला आलो. ओके सर, आपण वसंतनगर येथे कुठल्या स्ट्रीमला ऍडमिशन घेतला? मी वसंतनगर येथे बॉटनी, झूलॉजी आणि केमिस्ट्री हे 3 विषय निवडले होते. केमिस्ट्री माझा खूप आवडता विषय, म्हणजे मला ऑर्गॅनिक केमिस्ट्री खूप आवडायचं, मला फिजिकल केमिस्ट्री नव्हतं आवडत, पण तेव्हाच ठरवलं होतं की आपण केमिस्ट्रीमध्ये पुढे काहीतरी करू. आणि वसंतनगरचा अनुभव म्हणजे चांगला नव्हता, चांगला होता आणि चांगला पण नव्हता, कारण फर्स्ट इयरला मला खूप चांगले मार्क भेटले होते, पण सेकंड इयरला माझं रस्टिकेट झालं होतं, त्याच्यामुळं मला ते वर्ष पुन्हा रिपीट करावं लागलं, एक वर्ष पूर्ण वाया गेलं माझं. आणि त्याच्यानंतर माझा आणि कॉलेजचा तेवढा असा विशेष संबंध नाही राहिला, कारण थिअरी परीक्षा मी वसंतनगरला दिली, प्रॅक्टिकल कंधारला दिलं सेकंड इयरचं, थर्ड इयरचं थिअरी परीक्षा मी यशवंत कॉलेजला दिली, आणि थर्ड इयरचं प्रॅक्टिकल मी शाहिरण साठे कॉलेजला दिलं. त्याच्यामुळं इन अ सेन्स मी मेहनत घेतली, अभ्यास केला आणि पास पण झालो, पण कॉलेजशी एवढा मोठा संबंध नव्हता राहिला, त्याच्यामुळं तो खूप म्हणजे रस्टिकेट होणं ही खूप मनस्ताप देणारी गोष्ट होती. परत यू स्टार्ट क्वेश्चनिंग युअर सेल्फ, म्हणजे तुम्ही स्वतःला प्रश्न विचारता खरंच मी काही करू शकेन का पुढं. पण मी एकटा पास झालो, आणि यशवंत कॉलेजच्या सेंटरवरून मी फक्त एकटाच पास झालो, आणि मला 76 काहीतरी टक्के होते, आणि ते खूप अभिमान, आय वॉज व्हेरी हॅपी. मग त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की मग वडिलांनी सांगितलं की ठीक आहे तू एमएससी कर तू. बीएससी नंतरचा प्रवास कसा सुरू झाला सर? आणि एसआरटी युनिव्हर्सिटी इतकी जवळ असताना तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीच का चूज केला?
कारण माझं बीएससी बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात झालं होतं, त्याच्यामुळं मला चान्सेस फार कमी होती की मला एसआरटी विद्यापीठात ऍडमिशन भेटेल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, एसआरटी विद्यापीठामध्ये बाहेरच्या विद्यापीठासाठी फक्त 2 जागा होत्या, आणि तिसरी गोष्ट, आणि कोटा खूप कमी होता. पूर्ण विद्यापीठामध्ये 20 जागा होत्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये, आणि त्यापैकी फक्त 8 जागा ह्या फ्री गव्हर्नमेंट फ्री सीटमध्ये होत्या. बाकीच्या 12 जागांसाठी फीस द्यावी लागत होती, किंवा सर्व जेवढ्या काही जागा आहेत त्यासाठी. आणि फीस देणं ऍटलीस्ट घरी तरी परवडत नव्हतं, कारण घरची परिस्थिती खूप अवघड होती. माझ्या भावचं एमबीबीएसचं ऍडमिशन झालं होतं, तो पेमेंट सीटमध्ये होता, त्याच्यामुळं त्याचा खूप खर्च होता, आणि समोर ते मॅनेज करत होते. त्याच्यामुळे माझी पण इच्छा नव्हती की मी पण ठरवलं होतं की जर फीस देऊन करायचं असेल तर मी एमबीएससी नाही करणार. मग पण या सगळ्या गोष्टीमुळे मग मी औरंगाबादला ऍडमिशन घेतलं, कारण ते माझं विद्यापीठ होतं आणि तिथे जागा पण जास्त होत्या. अच्छा, एमएससी ला औरंगाबादला ऍडमिशन घेतल्यानंतरचा पहिला आनंदाचा क्षण कोणता होता सर? मग एमएससी ला ऍडमिशन घेतल्यानंतर सगळ्यात पहिला आनंदाचा क्षण म्हणजे मला ऍडमिशन भेटलं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती, कारण जर ऍडमिशन नसतं भेटलं तर मी काही फेल करू शकलो नसतो. मला एमएससी बॉटनी करायचं नव्हतं, इव्हन मला एमएससी बायो केमिस्ट्री पण करायचं नव्हतं. मला एमएससी केमिस्ट्रीच करायचं होतं आणि ते पण विद्यापीठात. सो मला खूप आनंद झाला की जेव्हा माझं नाव पहिल्या यादीमध्ये लागलं. इव्हन त्याच्यापेक्षा मोठा आनंद म्हणजे मला जेव्हा हॉस्टेल ऍडमिशन भेटलं. कारण हॉस्टेल खूप म्हणजे खूप दुर्मिळ गोष्ट आहे विद्यापीठात तेव्हा त्या काळी होती, कारण एका डिपार्टमेंटचे फक्त एका मुलाला ऍडमिशन भेटत होते. त्याच्यामुळे मला ऍडमिशन भेटलं आणि ते म्हणजे याचा आनंद एवढा होता की म्हणजे ठीक आहे, म्हणजे रूमचे पैसे वाचतील कारण विद्यापीठात राहतो, येण्या जाण्याचा खर्च वाचेल आणि मग तशी तशी आर्थिक बचत पण होईल. आणि परत आपण कॅम्पसमध्ये राहता तो स्टार्ट होईल, म्हणजे या गोष्टीचा फार आनंद होता. पण त्यानंतर मग हळूहळू कॉलेज सुरू होत गेलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण खूप माग आहोत, कारण वसंतनगरला जेव्हा होतं तेव्हा मी त्या 3 वर्षांमध्ये हार्डली 20 क्लासेस पण नसतील केले केमिस्ट्रीचे, कारण मी पार्ट टाइम दुकान पार्ट टाइम कॉलेज करायचो, त्याच्यामुळे मला काहीच येत नव्हतं. मग जेव्हा कॉलेज सुरू झालं तेव्हा हळूहळू माझ्या लक्षात यायला लागले की आपल्याला काही कळत नाही. मग मी काय करायचो, तो वर्ग जेव्हा शिकवायचे शाळेमध्ये सॉरी क्लासमध्ये, तेव्हा जो मला शब्द समजला नाही तो मी लिहून घ्यायचो, घरी यायचो आणि मग पुस्तक उघडून बघायचो की तो शब्द काय. म्हणजे अशा रीतीने सुरुवातीचे 6 महिने मला फक्त त्या बरोबर यायला, म्हणजे जेव्हा शिक्षक शिकवत आहेत ते मला कळायला लागलं, कारण एमएससीचा अभ्यासक्रम खूप वास्ट असतो जेव्हा बीएससीच्या अभ्यासक्रमापेक्षा. आणि माझं नॉलेज फक्त 11वी केमिस्ट्री एवढंच होतं, 12वीला मी सिरियस नाही घेतलं आणि बीएससी ला मी कधी गेलोच नाही वर्गामध्ये. मग त्या बेसिसवर मग मी एमएससी ला खूप मेहनत घेतली आणि तसं माझं एमएससी सुरू झाली तिथून. मग त्या 2 वर्षांमध्ये तुम्हाला युनिव्हर्सिटी मधली एखादी आठवण अशी आहे का? हो, भरपूर. कारण जेव्हा मी एमएससी फर्स्ट इयरला होतो तेव्हा कसं आहे, माझा नंबर 7वा 8वा होता यादीमध्ये जेव्हा लागला तेव्हा, आणि तुमच्याकडे कोणाचं लक्ष नसतं आणि वर्गामध्ये मी शेवटच्या बेंचवर बसायचो, कारण माझाच कॉन्फिडन्स नव्हता की म्हणजे, कारण मी एकतर वसंतनगरून आलो होतो, माझं काही म्हणजे मी काही रेग्युलर केलं नव्हतं, त्याच्यामुळे मागं बसायचो होतो. आणि म्हणजे माझा फोकस होता की आपण मॅचअप करू, त्यांना कॅचअप करू आपण, त्यांच्या बरोबरीने यावं अगोदर. त्याच्यामुळे माझा मग मी माझा अभ्यास करत असायचो. आणि मग जेव्हा परीक्षा आली, परीक्षा प्रॅक्टिकल एक्झाम थिअरी एक्झामच्या अगोदरच होतात, आणि थिअरी शेवटचा माझा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा प्रॅक्टिकल होतं आणि त्याच्यासाठी नांदेडच्या यशवंत कॉलेजचे विभूती सर आले होते वायवा घ्यायला. मी वायवा द्यायला गेलो, सरांनी विचारलं मला कुठला, त्या सरांनी अगोदर विचारलं काय विचारू. मी सांगितलं सरांना, सर तुम्ही काय विचारा. तर मग सरांनी विचारलं मला, सर म्हणे काय विचारू. मी हो, सरांनी माझा वायवा घेतला जो अर्धा तास चालला, सर विचारत होते, मी सांगत होतो. सगळ्यात शेवटी विचारलं कुठला आहे तू. मी म्हणलं वसंतनगरचा. सर एकदम शॉक झाले. सर म्हणजे वसंतनगरचा तू? मी हो, कोडीगाळचा. मी हो. सर खूप सरप्राईज झाले. मग तेव्हा माझे सोबत जे माझे हेड होते तेव्हा माझी आणि त्यांची ओळख झाली पहिल्यांदा. आणि नंतर निकाल लागला आणि मग विद्यापीठात दुसरा आलो मी. मला जी पहिली आली मुलगी तिला माझ्यापेक्षा थिअरीमध्ये 15 मार्क कमी होते. ओके. पण ती अगोदरच पहिली होती फर्स्ट इयरला, म्हणून तिला प्रॅक्टिकलला जास्त मार्क होते, कारण ती पहिली होती, सगळ्यातला ओळखत होते, ती सांगत पण होती. आणि मग सगळ्यांना लक्षात आलं की हा हुशार आहे याला, म्हणजे मग सगळ्यांना सगळेजण मला ओळखायला लागले. आणि हे सगळ्यांसाठी शॉकिंग होतं, इव्हन माझे जे जवळचे मित्र होते त्यांना पण धक्का बसला की हा वाटत तर नव्हता एवढा हुशार. एमएससी ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये गोल्ड मेडल घेतल्यानंतर तुम्हाला काय वाटलं सर? मी जेव्हा एमएससी सेकंड इयरला आलो तेव्हा हे नोंद होतं, म्हणजे आता मी आलो ना तेव्हा अगेन म्हणजे या गोष्टी मी नेहमी सांगतो की अपेक्षांचं ओझं फार भयानक असतं. जेव्हा लोक तुमच्याकडून अपेक्षा करायला सुरू करतात ना
त्याचं ओझं तुम्हाला जाणवायला लागतं. आणि हे सगळं मला सेकंड इयर पार्टला जाणवत होतं. म्हणजे फर्स्ट पार्ट मी जेवढा एन्जॉय केला, मुक्तपणे केलो, कारण कोणाचं माझ्याकडून अपेक्षा नव्हती, कोणाचा फोकस नव्हता माझ्याकडं. पण सेकंड पार्टला सगळ्यांचा फोकस परत बॅक तुमच्याकडे येतो आणि ते एक्सपेक्ट करतं की तू घ्यायला पाहिजे. मग त्याच्यामुळे म्हणजे खूप वर्ष माझ्या याच्यातच गेली की मला आहे ती पोझिशन मेंटेन करायची. आणि जेव्हा निकाल लागला तेव्हा आय वॉज व्हेरी हॅपी की जे एक सेन्स ऑफ अचीवमेंट असतं ना, जे मला 12वीला नाही मिळू शकलं, जे पोटेन्शियल असताना ते मग एक समाधान असते की ठीक आहे, आपण आपल्या गुणवत्तेला न्याय देऊ शकलो, जे आपण करू शकत होतो ते केलो. आणि जे सगळ्यांच्या अपेक्षा होतात, कुटुंबाच्या अपेक्षा असतात, त्या थोड्याफार तरी पूर्ण करायचा प्रयत्न करू शकलो. हैदराबाद येथे डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज मध्ये काम करत असतानाचा आपला अनुभव कसा होता सर? ती पण एक गंमतच आहे. मी डॉक्टर रेड्डीज मध्ये पोहोचलो कसं, कारण मी जेव्हा निकाल लागला एमएससीचा तेव्हा मी विद्यापीठाचं राहिलो होतो आणि माझा पहिला फोकस होता की आपण सेट पे एक्झाम पास करू अगेन. म्हणजे उद्देश काय तर फक्त नोकरी भेटली पाहिजे. अच्छा. मग सेटचा अभ्यास करायला थांबलो होतो मी आणि मला नेट पण द्यायची होती आणि जमलं तर पीएचडीला जायचं होतं. पीएचडी तोपर्यंत काही नक्की नव्हतं माझा. तर मग तेव्हा विद्यापीठात डॉक्टर रेड्डीचे जे व्हाईस प्रेसिडेंट होते डॉक्टर जावेद इकबाल ते आले होते लेक्चर द्यायला. आणि योगायोगाने मी पण तिथंच होतो. सरांनी माझी त्यांची ओळख करून दिली, सांगितलं आमचा चांगला विद्यार्थी आहे. त्यांनी सांगितलं मला ठीक आहे तू तुझा सीव्ही दे. मला वाटलं असंच घेत आहेत ते. दोन दिवसांनी मला इंटरव्ह्यूचा कॉल आला आणि मी इंटरव्ह्यूसाठी गेलो. आणि इंटरव्ह्यू तेव्हा त्यांचे खूप टफ होते. तेव्हा त्यांनी नुकतंच डॉक्टर रेड्डीज रिसर्च फाउंडेशन, ड्रग डिस्कवरी रिसर्च इन्स्टिट्यूट, हे फक्त ते पहिले होते ज्यांनी ड्रग डिस्कवरी रिसर्च इंडियामध्ये सुरू केले. द पायोनियर्स त्यांनी 92 सुरू केलं होतं आणि तेव्हा ते खूप हायपर होते. त्यांचं एक मॉलिक्युल त्यांनी नुकतंच फेज 2 आणि फेज 3 क्लिनिकल ट्रायलमध्ये गेला होता आणि ते खूप रेप्युटेड होतं. त्याच्यामुळं मी पहिल्यांदा इथं गेलो. माझी थेरी एक्झाम झाली. थेरी एक्झाम जर 80% असतील तरच ते पुढे प्रॅक्टिकल इंटरव्ह्यूसाठी बोलवतात. तो ते पास झाला माझा. मग इंटरव्ह्यू पण झाले आणि जॉब पण भेटला. तो एकदम कम्प्लीट डिफरंट वर्ल्ड, एकदम नवीन विश्व होतं ते. जेव्हा मी मुलं तिथं बघत होतो आय आय टी मधले आणि भारतातल्या नामांकित विद्यापीठातली मुलं येतात आणि त्यांच्यासोबत काम करण्याची संधी भेटते. आणि परत ते लॅबोरेटरीज असतात, ते लॅबोरेटरीज म्हणजे इव्हन मी आता जॉन्सन अँड जॉन्सन मध्ये आलो तेव्हा पण मी एवढा सरप्राईज नाही झालो, कारण म्हणजे त्याच तोडीचं लॅब सेटअप ना इंडियामध्ये मी डॉक्टर रेड्डीज मध्ये पाहिला होता. म्हणजे त्या दर्जाचा त्यांचा सेटअप होता, त्या दर्जाचा त्यांचं फॅसिलिटीज होत्या. ठीक आहे, काही गोष्टीत आपण पुढं मागं होतो पण त्याच्यात ते खूप ओव्हरवेल्मिंग होतं पहिल्यांदा गेल्यानंतर ना. कारण एकतर आपण विद्यापीठात काय प्रॅक्टिकल्स करतो, काय ग्लासवेअर असतात, काय सामुग्री असते ते माहिती नसतं. परत जे तुम्ही पुस्तकामध्ये एनएमआर स्पेक्ट्रोस्कोपी, मास स्पेक्ट्रोस्कोपी, आय आर स्पेक्ट्रोस्कोपी ज्या मशीन्स वाचता ते तुम्हाला प्रत्यक्ष बघायला भेटतात, हाताळायला भेटतात. आणि त्या गोष्टी तुम्हाला इव्हन आता अजून म्हणजे माहित नाही आता म्हणजे किती कॉमन झालं इतक्या मागच्या 15-20 वर्षामध्ये, पण माझ्यासाठी ते खूप म्हणजे भयान अनुभव होता. म्हणजे खूप भारी वाटायचं मला त्या सगळ्या गोष्टीसोबत. आणि तिथं पण परत माझं एक वर्ष सगळ्या गोष्टी शिकण्यामध्ये गेलं, कारण तो गॅप इतका ह्यूज होता जो बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातल्या केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल लॅब आणि डॉक्टर रेड्डीची एक स्टेट ऑफ द आर्ट रिसर्च लॅबोरेटरी आणि परत नवीन लोक, एकदम हाय क्लास रिसर्च, त्या सगळ्या गोष्टी शिकून घ्यायला मला एक वर्ष गेलं. आणि एक वर्षानंतर मग तिथे खूप काही शिकायला भेटलं. आणि त्याच म्हणजे तीच ऍक्च्युली 2 वर्षाची शिदोरी घेऊन मी जेव्हा परदेशात गेलो तेव्हा मला त्याचा खूप फायदा झाला. आज पण फायदा होतो म्हणजे तो खूप म्हणजे एक शास्त्रज्ञ बनण्याच्या दृष्टीने माझ्यासाठी तो ते ट्रेनिंग जे 2 वर्षाचं ट्रेनिंग होतं, इव्हन जी जो जरी नोकरी जरी असली तरी तो माझ्यासाठी खूप खूप व्हॅल्युएबल होता. पीएचडीचा विषय निवडत असताना आपला कोणता उद्देश होता सर? खूप चांगला प्रश्न आहे, कारण मी जेव्हा एमएससी करायचो तेव्हा जेव्हा मी नोकरी सोडायचं ठरवलं तेव्हा माझा पगार 18,000 होता. 18,000 पगार 2002 मध्ये, तो सिनियर लेक्चरचा पण पुढे होता. म्हणजे आता एवढा चांगला पगार असताना मी जेव्हा घरापासून जवळ राहतोय तेव्हा घरच्यांची अपेक्षा होती की तू घरीच राहा, म्हणजे कशाला जातोय, चांगला पगार आहे ना. पण जेव्हा तुम्ही कंपनीमध्ये काम करता तेव्हा तुम्ही लक्षात येते की लॉंग टर्म जर तुम्हाला ग्रो व्हायचं असेल तर तुम्हाला डिग्री पाहिजे. मी माझ्या बॉसकडे बघत होतो आणि माझ्याकडे बघत होतो आणि एक क्लिअर लाईन असते, तुमच्याकडे पीएचडी असेल देन यू आर अ थिंकर, पीएचडी नसेल यू आर अ वर्कर. तुम्ही थिंकर कधीच होऊ शकत नाही. तो फॉर सम रिझन्स यू नीड टू हॅव अ डिग्री. तेव्हाच मी ठरवलं की आपल्याला पीएचडी करायची. आणि पीएचडी करताना पण ठरवलं होतं की भारतात नाही करायची, कारण एक तर स्टायपंड कमी भेटतो, मग घरी पैसे देता येत नाहीत, वेळ खूप जातो, 6 वर्ष लागतात, 6 ते 7 वर्ष चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये. आणि फॅसिलिटीज एक्सपोजर असतं ते फार कमी भेटतं जेव्हा जेवढं फॉरेनच्या विद्यापीठात भेटतं. या सगळ्या दृष्टिकोनातून मग मी पीएचडीला अप्लाय करायला सुरुवात केली. तर मी पहिल्यांदा ऍडमिशन घेतलं होतं. मग मी अशा दृष्टीने मग पीएचडी साठी विषय शोधत होतो आणि माझा पहिला इंटरेस्ट होता की आपण जे शिकलो इथे डॉक्टर रेड्डीज मध्ये मेडिसिनल केमिस्ट्री मध्ये, माझी इच्छा होती की आपण तेच कंटिन्यू करू. आणि मी पण मग प्रोफेसर पण असे शोधत होतो जे या फील्ड मध्ये रिसर्च करतात, जेणेकरून एक आपली कंटिन्युटी राहील आणि आपण जे शिकलोय त्याच्यामुळे आपण एक्सपर्ट हो.
सर पीएचडीचा उद्देश तुमच्या डोक्यामध्ये होताच, पण तो उद्देश पूर्ण करण्यासाठी चा प्रवास हा तुम्ही कशा पद्धतीने पूर्ण केलात सर? पीएचडी साठी मी खूप साऱ्या संधी शोधत होतो. जसं की मी सांगितलं की मला भारतात पीएचडी करायची नव्हती, मग मी पहिल्यांदा मी मला तैवानमध्ये संधी भेटली. ओके. आणि मी तैवानमध्ये माझे दोन सिनियर होते, त्यांनी मला सांगितलं की इथं ओपनिंग्स आहेत, तू अप्लाय करू शकतो. तो खूप तो पण खूप इंटरेस्टिंग अनुभव होता, कारण तैवानमध्ये इंग्लिश फार कमी चालतं. माझ्या विद्यापीठात आमची पहिलीच बॅच होती पीएचडी स्टुडंटची, स्टायपंड त्यांनी सांगितलं त्याच्यापेक्षा खूप कमी दिलं आणि ट्युशन फीचा खर्च खूप होता. त्याच्यामुळे मी तिथं मी टोटल 9 महिने राहिलो तिथं. आणि 3 महिन्यानंतर माझ्या लक्षात आलं की इथं राहणं फार अवघड आहे. एकतर तिथं वेळ खूप जातोय, स्टायपंड देत नाही आहेत, आणि सगळे चायनीजमध्ये होतं. कारण मी लिटरली तिथले अर्धे क्लासेस मी चायनीजमध्ये केलेत. शिक्षक चायनीजमध्ये शिकवायचा, मी तिथे इंग्लिशमध्ये स्लाईड बघून परीक्षा द्यायचो. तरी पण स्टील मला 88% भेटले होते पहिल्या सेमिस्टरला. नंतर माझ्या लक्षात आलं की इट्स नॉट वर्किंग. नंतर मग मी जर्मनीमध्ये अप्लाय करायला सुरू केलं आणि मग डिसेंबरमध्ये 2002 डिसेंबरमध्ये मला जर्मनीमध्ये जायची संधी भेटली. आणि परत तिथे पण माझ्याकडे 3 ऑप्शन्स होते, पण मी डार्मस्टाट चूज केलं, कारण माझा जो प्रोफेसर होते प्रोफेसर बोरिस स्मिथ, ते नोवार्टिस फार्मास्युटिकल कंपनीमध्ये सिनियर सायंटिस्ट होते. आणि त्यांनी ती कंपनी सोडून विद्यापीठात सुरू केलं होतं त्यांचं रिसर्च ग्रुप. आणि ते पण अल्झायमर डिसीजवर काम करायचे ते, आणि मला खूप आवडला तो विषय. त्याच्यामुळे मी अप्लाय केलं, सुदैवानं मला संधी भेटली. आणि अशा प्रकारे मी जर्मनीमध्ये गेलो. जर्मनीमध्ये जाताना पण माझ्याकडे तेव्हा तैवानहून जर्मनीमध्ये जात होतो तर माझ्याकडे तिकीटासाठी पण पैसे नव्हते. तर माझा एक सिनियर होता, त्यानं मला मदत केली तिकिटाचे पैसे द्यायला, कारण स्टायपंड फक्त नॉमिनल भेटायचं तैवानमध्ये. आणि तिथं खूप म्हणजे कित्येक दिवस मी फक्त ब्रेड आणि जाम खाऊन काढून खाल्ले तिथं. म्हणजे खूप अवघड दिवस होते ते, बट समहाव आय केम थ्रू. मी जर्मनीला गेलो पीएचडी साठी. आणि मग अशा प्रकारे मी अल्झायमर डिसीज या रोगाशी संबंधित संशोधनाकडे वळलो. आणि मग तिथे पीएचडी माझं 4 वर्ष चाललं, 2003 ते 2008, जवळपास 4-4.5 वर्ष. सर आपल्याला युके, यूएस आणि ऑस्ट्रेलिया या देशातून रिसर्च साठीची ऑफर असताना तुम्ही नेमकं कोणत्या देशाची निवड केलात सर? सुदैवानं माझ्याकडे तिन्ही देशामध्ये जायची संधी होती. युके मध्ये पण माझ्याकडे संधी होती, युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंगम मध्ये इथला मला इथली मला ऑफर होती. पण मी जे काम केलं होतं लायडन मध्ये असताना पोस्टडॉक साठी, ते काम आणि नॉटिंगमचं काम हे खूप सिमिलर होतं. त्याच्यामुळे मी ठरवलं की आपण काहीतरी नवीन एक्सप्लोर करू. माझी दुसरी संधी होती बर्नहॅम युएसमध्ये सॅनडिएगोला, बर्नहॅम इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च. ते सॅनडिएगोला खूप खूप फेमस आहे ते बर्नहॅम स्टॅनफोर्ड इन्स्टिट्यूट फॉर. तिथं पण संधी होती, पण त्यांनी मला सांगितलं होती की 2 महिन्याच्या आत मला जॉईन व्हावं लागेल. ओके. आणि अमेरिकन व्हिसाचं काही खरं नसतं, कधी कधी ते खूप वेळ घेतात. आणि ते आणि त्याच वेळेस माझ्याकडे युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीची ऑस्ट्रेलियाची पण संधी होती. तर मी विचार केला की म्हणजे व्हिसासाठी आपण तात्काळ बसून आणि मग ऑस्ट्रेलियाची संधी पण जाईल. त्याच्यामुळे मी ऑस्ट्रेलिया जायला ठरवलं आणि मग अशा प्रकारे मी युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी ऑस्ट्रेलिया येथे पोहोचलो. जीवन जगत असताना साथीदाराची गरज असते सर, तुमच्या साथीदाराविषयी आम्हाला सांगा. मी जेव्हा पीएचडीच्या शेवटच्या वर्षाला होतो डार्मस्टाटमध्ये, तेव्हा माझं लग्न झालं शिल्पासोबत. शिल्पा वट्टमवार, ती नांदेडची आहे. आणि मग लग्नानंतर आम्ही जर्मनीमध्ये गेलो, तिथं माझी मुलगी जन्मली 2007 मध्ये. चंद्र आम्ही मग जेव्हा लग्न ठरवत होते तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की माझ्याकडे फक्त 1 वर्षाचं आहे शेवटचं आता पीएचडीचं. चंद्र मला माहिती नव्हतं भारतात जाईन, भारतात परत येईन का पुढे जाईन, कारण दरवर्षी आमचं ठरलं असतं की पुढच्या वर्षी आपण परत जाऊ, ते अगदी शेवटच्या वर्षापर्यंत. म्हणजे आम्ही तेच आमचं तेच असतं की त्याच्यामुळं आम्ही कुठे सेटल व्हायचं नाही ठरवलं. मग लग्नानंतर मी मग परत तिला विचारलं जाऊ पुढे आपण अजून हॉलंडला, हॉलंडची संधी आहे. ती म्हणे हो. पण तिच्यासाठी पण खूप अवघड होतं, कारण ती एकत्र कुटुंब पद्धती वाढली होती. पूर्ण वर्ष ती तिच्या आयुष्याची नांदेडला काढले, एकटी कधीच कुठे फिरली नव्हती ती. ती पहिल्यांदा एकटी जर्मनीला आली, तिच्यासाठी पण तो वेगळा अनुभव होता. परत आम्ही हॉलंडला गेलो, हॉलंडला पण ती एकटीच होती. नंतर आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये गेलो, ऑस्ट्रेलियामध्ये आम्ही 5 वर्ष होतो. ती परत तिने घर मॅनेज केलं, मुलांकडे बघत होती ती. नंतर आम्ही परत बेल्जियममध्ये आलो. आता बेल्जियममध्ये 6वं वर्ष चालू आहे. आता ती मुलांची शाळा, मुलांचं शिक्षण, मोठ्या मुलांना शाळेत सोडणं, आडणं, घरची जबाबदारी, या सगळ्या गोष्टी तीच बघते. आणि एक कुठल्याही एका क्षणी जर तिनं म्हणलं असतं की मला इथं सूट होत नाही ना, आपण परत जाऊ, मला परत यावं लागलं असतं. आणि या जेवढ्या म्हणजे जेवढ्या गोष्टी मला शिकायला भेटल्या, जेवढ्या ठिकाणी वेगवेगळ्या मी अकॅडमिक लॅब्समध्ये गेलो आणि ज्या ज्या नवीन गोष्टी शिकलो, त्या मला कदाचित करता आल्या नसत्या. त्यामुळं मी जर म्हणतो की ती आमच्या फॅमिलीचं इंजिन आहे. आणि
तिला जर काही झालं तर मग आमचं सगळं आमची ट्रेन स्टॉप होते. VIB सेंटर फॉर ब्रेन अँड रिसर्च लिओन बेल्जियम येथे प्रोफेसर बार्ट डे स्टूपर यांनी आपल्याला कशा प्रकारे मार्गदर्शन केले सर? प्रोफेसर बार्ट डे स्टूपर अजून पण म्हणजे तो खूप एक जिनियस सायंटिस्ट आहे. म्हणजे आपण जे मोठे मोठे सायंटिस्टचे नाव ऐकतो ना, तर तो अल्झायमर डिझीज या रोगामध्ये पर्टिक्युलरली गामा सेक्रेटेज, आता तुम्ही सांगितलं की माझ्या PhD चा विषय होता की मॉड्युलेशन अँड कॅरेक्टरायझेशन ऑफ गामा सेक्रेटेज, या गामा सेक्रेटेजचे जे फंडामेंटल रिसर्च आहे म्हणजे त्याचा शोध लागण्यापासून त्याचं कार्य कसं करतं, त्याचं मग त्याला आपण अल्झायमर डिझीजच्या रोगामध्ये वापरू शकतो का, हे जे सगळं फंडामेंटल रिसर्च आहे ते त्यांनी केलेलं आहे. म्हणजे मी त्यांचं नाव जेव्हा PhD मध्ये होतो तेव्हापासून ऐकत होतो. मग मी जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये होतो तेव्हा त्यांच्या ग्रुपची आणि जॉन्सन अँड जॉन्सन या फार्मास्युटिकल कंपनीची एक जॉईंट पोझिशन निघाली होती. त्यांना एक प्रोजेक्ट सुरू करायचा होता जो मी सोडला होता म्हणजे PhD मध्ये शेवट करताना. तो मी खूप आनंद म्हणजे माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती ती की म्हणजे चान्स भेटेल का, पण नंतर मी माझ्यासाठी अडचण पण होती की कारण माझी मुलगी ऑस्ट्रेलियामध्ये इंग्लिश मिडियममध्ये शिकत होती आणि बेल्जियममध्ये इंग्लिश शाळा फार कमी असतात किंवा नसतातच. तरी पण मी अप्लाय केला. मग त्यांनी 2 दिवसांनी त्यांनी मला इंटरव्ह्यूला बोलवलं, कारण माझं ठरलं होतं म्हणजे मला माहित होतं आपल्याला जायचं तर नाहीच आहे. म्हणजे मी फक्त त्याला मला फक्त त्या माणसाला भेटायचं होतं, मला इंटरव्ह्यू फेस करायचा होता, त्याच्यासोबत चर्चा करायची होती, फक्त एवढ्या सिम्पल एवढ्या कारणाने मी अप्लाय केला होता. इंटरव्ह्यू झाला, त्यांना माझ्यासारखा माणूस भेटला नसता आणि मला त्यांच्यासारखा एम्प्लॉय भेटला नसता, कारण वी आर परफेक्ट मॅच, कारण माझं बॅकग्राऊंड सेम होतं, त्यांचं बॅकग्राऊंड सेम होतं आणि वी आर व्हेरी कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. मग त्यांनी मला सांगितलं की 2 दिवसानंतर मग इंटरव्ह्यू झाला, ते खूप खुश झाले, त्यांना पाहिजे तसा माणूस भेटला. मी खुश होतो ठीक आहे मला त्या माणसाला बोलायला भेटला ॲटलीस्ट. नंतर ते 2 दिवसांनी त्यांचा ऑफर आली मला की कधी जॉईन करतो. मी त्यांना रिप्लायच नाही केलं. मग त्याचा फोन आला मला, तो म्हणे काय झालं तुला मेल केला होता, जॉईन कधी करतोय तू? मी त्यांना सांगितलं की माझी मुलगी इंग्लिश शाळेत शिकते, मला तर शक्य नाही होणार कारण तिथे इंग्लिश शाळा नाही. मग त्यांनी परत इथे इंग्लिश शाळा बघितली आणि मला सांगितलं की हा इंग्लिश शाळा तू ये. आणि मग म्हणजे त्यांना पण म्हणजे वी आर व्हेरी कॉम्प्लिमेंटरी, आम्ही एकमेकांना फार पूरक होतो. आणि कारण माझं केमिस्ट्रीचं बॅकग्राऊंड त्याच फील्डमधलं, त्यांचं बायोलॉजीचं बॅकग्राऊंड आणि परत सगळ्यात सोनीपत सुहागा म्हणजे जॉन्सन अँड जॉन्सनचा इन्फ्रास्ट्रक्चर. मग अशा प्रकारे मी बेल्जियममध्ये आलो आणि मग तो माणूस खूप भन्नाट माणूस आहे. त्याला मागच्या वर्षी ब्रेन प्राईज मिळालं, जे न्यू ते नोबेल प्राईज आहे न्यूरोसायन्समध्ये. जगातल्या आमच्या फील्डमध्ये जगातले सगळे लोक ओळखतात त्याला. त्याच्याकडे आमचा त्याच्या रिसर्चचा स्टाफ 50 लोकांचा आहे. त्याच्याकडे 15-20 PhD स्टुडंट आहेत, 15-20 पोस्टडॉक्स आहेत, 10-15 टेक्निशियन्स आहेत आणि तो खूप जिनियस माणूस आहे. म्हणजे त्याच्याकडून मला खूप शिकायला भेटलं, तो कसा अप्रोच करतो एखाद्या रिसर्च प्रोजेक्टला, तो कसा रिसर्च प्लॅन करतो, तो म्हणजे साधे सुधे पेपर काढतच नाही, तो साधे सुधे काम करत नाही, साधे सुधे पेपर छापत नाही. आणि त्याचे सगळे पेपर ना एकदम हाय इम्पॅक्टचे असतात. तो मोजके 10-20 पेपर काढतो वर्षाला, पण ते सगळे पेपर म्हणजे थिअरी होऊन जातात. म्हणजे जेव्हा एखादा पेपर बाहेर येतो तेव्हा लोक म्हणजे एक नवीन प्रत्येक नवीन पेपरमध्ये एक नवीन संशोधन असतं, एक पुढच्या दर्जाचं संशोधन असतं आणि एक पुढची पायरी असते. ते तो फक्त पेपर छापायचे म्हणून छापत नाही. आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम याच गोष्टी शिकायच्या असतात, जेव्हा तुम्ही एखाद्या खूप महान सायंटिस्टला भेटता आणि त्याच्या सहवासात राहता. त्याचा मला खूप फायदा झाला. आणि तो माणूस आज पण आता तो माणूस जर युजली भेटायला गेला तर त्याच्या PhD सुटला पण भेटत नाही एक एक महिना तो. पण तो माझ्या प्रोजेक्टसाठी मला दर वीकसाठी भेटायचो, निवंत गप्पा मारायचो. तेवढा मोकळा मला कदाचित अजून नाही भेटणार नंतर, आता कारण आमचा कॉन्ट्रॅक्ट संपला आता. पण त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट आहे रिसर्चमध्ये माझ्या. सर, आजपर्यंत आपल्याला अनेक अवॉर्ड मिळालेले आहेत, ते केव्हा आणि कोणत्या कार्यामुळे आपल्याला मिळाले? यापैकी बहुतांश अवॉर्ड्स मला MSc मध्ये मिळाले. MSc मध्ये जे गोल्ड मेडल मिळालं ते पूर्ण विद्यापीठात सगळ्यात जास्त मार्क घेतले म्हणून, फक्त ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये नाही, ते डॉक्टर बांदोडकर रमाकांत बांदोडकर गोल्ड मेडल. त्यानंतर दुसरे बाकीचे 3 अवॉर्ड्स आहेत ते ऑर्गॅनिक केमिस्ट्री स्पेसिफिकली या विषयामध्ये सर्वाधिक जास्त मार्क घेतले म्हणून आहेत ते विद्यापीठामध्ये. अजून मला एकलव्य शिष्यवृत्ती मिळाली होती जी महाराष्ट्र शासनाची असते, ती दरवर्षी 5 म्हणजे त्या काळात खूप होते पैसे, ते वर्षाला 5,000 म्हणजे महिन्याला 500 रुपये. मला खूप आनंद झाला होता जेव्हा ती भेटली होती तेव्हा. ती मला 2 वर्ष भेटली सलग. 10 BSc ला 70%पेक्षा जास्त मार्क असेल तर भेटते बहुतेक. त्याच्या या व्यतिरिक्त मी सांगायचं विसरलो, मी कमवा शिकामध्ये पण काम केलं होतं जेव्हा मी विद्यापीठात होतो. ते पण माझ्यासाठी एक अवॉर्डच आहे. सर, आजपर्यंत आपण जवळपास 25 इंटरनॅशनल रिसर्च पेपर पब्लिश केलात, त्याचा प्रवास कसा होता सर? तो खूप म्हणजे
खूप रोमांचकारी प्रवास होता. त्याच्या कारण मी तुम्हाला आता सांगितलं की इंग्रजी भाषेचं किती महत्व असतं, आणि जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट कम्युनिकेट करता तेव्हासाठी कम्युनिकेशन म्हणजे ते भाषा खूप महत्वाची असते. आता माझं इंग्रजी भाषेचं नॉलेज कुठं होतं, तुम्ही शाळेत शालेय एज्युकेशन बघितलं, 10वीपर्यंत मी फक्त अजूनही सांगतो जे सोनटक्के सर, एकाळे सर आणि बनबर सर यांनी जी इंग्रजी शिकवली ते फाउंडेशन खूप खूप स्ट्रॉंग केलं त्याचं. जेव्हा तुम्ही जेव्हा मग मी माझा पहिला पेपर रिसर्च पेपर लिहायला घेतला, मला अजूनही आठवते की मला 6-8 महिने काहीतरी लागले होते. कारण प्रत्येक वेळेस लिहून जायचो, बॉस सगळे खडाखोड करून टाकायचा, परत लिहून जायचो, परत खडाखोड करून टाकायचा. कारण जेव्हा तुम्ही एखाद्या चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये जाता आणि चांगल्या जर्नलसाठी पब्लिश करता, ते खूप डिफ म्हणजे ते सायंटिफिक लँग्वेज म्हणजे प्रिसाइजनेस लँग्वेजचा, आणि त्याच द सेम टाइम तुम्ही तुमच्या कामाचं महत्त्व पटवून देता लोकांना. आणि अशा म्हणजे खूप म्हणजे पहिला पेपर खूप संस्मरणीय होता, म्हणजे खूप वेळ घेतला त्याला, पण खूप चांगला पेपर होता तो. त्याच्यानंतर मग मी शिकत जाता, एकदा तुम्हाला कळालं ना की म्हणजे कसं करताय. आणि सगळ्यात भारी म्हणजे जेव्हा मी विद्यापीठामध्ये होतो, सॉरी PhD करायचे तेव्हा मी डामस्टर्ड विद्यापीठामध्ये होतो, तर माझा जो एक पेपर होता रिसर्च पेपर तो नेचर या जर्नलमध्ये पब्लिश झाला, तुम्ही बघितला असेल तर. ते जगातला खूप म्हणजे खूप 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 प्रतिष्ठेचं जर्नल आहे भारतामधून, माहित नाही हार्डली 50 पण नसतील ते पूर्ण भारतामधून आतापर्यंत. म्हणजे त्या त्या जर्नलमध्ये म्हणजे कुठल्या दर्जाचे शोध लागतात तुम्हाला सांगतो मी, DNA चे जे स्ट्रक्चर आहे ते त्या जर्नलमध्ये पब्लिश झालं होतं. ओके, तर मी सांगत तर नेचर या जर्नलमध्ये ना खूप अव्वल दर्जाचं काम असतं, म्हणजे खूप ग्राउंड ब्रेकिंग असतं. नेचरमध्ये जे पब्लिश होतो इट बिकम्स अ थिअरी अप टू म्हणजे त्या त्या दर्जाचं काम असतं. मग सुदैवाने आमच्या मला चांगले कोलॅबरेटर्स भेटले आणि आम्ही जे काम म्हणजे आमची जी थिअरी होती ती क्लिक झाली, आणि मग आमच्या कामाचं आम्ही आमचं आमचं जो संशोधन होतं ते नेचर जर्नलमध्ये पब्लिश केलं. अच्छा सर, पेटेंट म्हणजे काय? आपल्याकडे पेटेंट पण आहे, त्याची माहिती आम्हाला सांगा ना सर. फार्मास्युटिकल कंपनीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते कुठल्या औषधाची, त्याचा फॉर्म्युला असतो, एखादा मॉलिक्युल असतो, एखादं मॉलिक्युल तुम्ही कसं बनवता, मग तुम्ही काय करतात पेटंट करता. पेटंट काय करता की तुम्हाला तुमची मालकी असते ती बौद्धिकरित्या, त्या तुमची जी कल्पना असते, इनोव्हेशन असते, तुमची संकल्पना असते, किंवा त्याची तुम्ही 15 वर्ष मालक असते. मग तुम्ही काय करता जेव्हा तुम्ही एखादी तुम्हाला वाटलं ना तुमच्याकडे काहीतरी कल्पना आहे आणि ती खूप व्हॅल्युएबल आहे, त्याचं खूप साऱ्या गोष्टीमध्ये अप्लिकेशन होऊ शकतं, मग तुमचं पेटंट करता. एक वर्ष तुम्हाला पेटंट अप्लिकेशन करतात, ते प्रोविजनल पेटंट असतं, मग एक वर्षानंतर मग ते तुम्हाला ग्रँट होतो. ग्रँट झाल्यानंतर मग त्याची ते तुम्हाला 15 वर्षासाठी भेटतं. आणि 15 वर्ष म्हणजे फक्त ते तुमची मालकीचं असतं, ते 15 वर्षानंतर ते परत पेटंट फ्री होतं आणि सगळ्यांसाठी मोकळं होतं. मग मग मी सिडनीमध्ये काम करत असताना तर आम्ही पेटंट फाईल केलं, ते एक पेलन तो एक पोलंडमधील ना पोलंडमध्ये एक रिसर्च ग्रुप आहे, ते ना लायसन्सवर काम करत होते. उसनिक असेल एक शेवाळासारख्या पदार्थापासून मध्ये एक केमिकल असतं ते आयडेंटिफाय केलं होतं. आणि मग तो कंपाऊंड ना त्याला आम्ही थोडं मॉडिफाय केलं फर्दर, आणि मग आम्ही त्याचं पेटंट मिळवलं, आणि तो त्यांनी कॅन्सरसाठी उपयोगी होऊ शकतो का ते शोधत होते. ते त्यांना खूप चांगले सुरुवातीचे चांगले रिझल्ट चांगले भेटले, मग त्यांनी ठरवलं की आपण पेटंट करू. मग आम्ही युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी आणि युनिव्हर्सिटी ऑफ पोलंड मधलं एक युनिव्हर्सिटी ऑफ पोलंड मधली आम्ही दोघांच्या सहकार्याने मग एक पेटंट फाईल केलं. सर, आपण अल्झायमर या विषयामध्ये संशोधन केलं, नेमकं अल्झायमर म्हणजे काय आणि या आजाराच्या रुग्णांनी कोणती काळजी घ्यायला पाहिजे? खूप चांगला प्रश्न आहे. अल्झायमर या रोग हा रोग पहिल्यांदा शोधून काढला जर्मन सायंटिस्ट अलोइस अल्झायमर यांनी. त्यांचं हॉस्पिटल आहे फ्रँकफर्टमध्ये, मी पाहिलंय ते. आणि त्यांनी जेव्हा 1898 आसपास तो ओरिजिनल पेपर पब्लिश झालेला आहे, त्यामुळे त्यांना जेव्हा त्यांनी पोस्टमॉर्टम केल्यानंतर जे ब्रेन्स असतात म्हाताऱ्या लोकांचे, तेव्हा त्यांनी ब्रेनचे स्लायसेस घेतले, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी ब्रेन्समध्ये ना तर प्लाक्स आढळले, त्यांना प्लाक्स न्यूरो जे सेलच्या पेशीच्या बाहेर असतात आणि टँगल्स जे पेशीच्या मध्ये असतात ते तर क्लॉट सारखे असतात, छोट्या छोट्या क्लॉट सारखे. मग तेव्हा त्यांनी मांडलं, त्या मग ते स्लाइड्स घेतल्या त्यांनी आणि त्यांनी सिद्ध केलं की हा रोग याच्यामुळे होतो, त्याच्यामुळे त्या रोगाला अल्झायमरस नाव पडलं. हा रोग मुख्यत्वे वयानुसार येतो, का होतो माहिती नाही आपल्याला. याचं एक कारण आहे जेनेटिक कारण आहे, पण त्याचं प्रमाण 2-3% आहे. म्हणजे मेजॉरिटी प्रमाण आहे ते स्पोराडिक आहे, ते कोणालाही होऊ शकतो रोग तो. आणि मुख्यत्वे सगळ्यात महत्वाची कारणीभूत गोष्ट म्हणजे वय. जसं वय वाढतं तसं जसं अल्झायमर होण्याचं प्रमाण वाढतं, किंवा 85 पेक्षा जर जास्त वय असेल तर 3 पैकी 1 तो रोग होतो. 100 वर्ष होऊन गेली तरी त्या रोगावर अजून कुठलंही औषध नाही. आम्ही खूप वर्षापासून स्ट्रगल करतोय आणि त्याच्या आम्ही आता मी सांगतो की प्रोफेसर बारडेस्टुपर म्हणजे का फेमस आहे, तर कारण 1992 त्यांनी ठरवलं की त्यांना कळालं की
प्लाक्स कसे तयार होतात. ओके. प्रोफेसर बार्डी स्टुपन सिद्ध केले की प्लाक्स जे बनतात त्याला सगळ्यात शेवटचं जे तुकडे करतो तो गामा सेक्रेटेज असतो. प्लाक्स कुठे नेतात, प्लाक्स प्लाक्स येतात C99 या प्रोटीन पासून. तर C99 प्रोटीन येतो अमोलेट प्रिकसर प्रोटीन पासून. आणि एक स्ट्रीम असते जे एक सिक्वेन्स असतो तो त्या सिक्वेन्स पासून तो बनतो. आणि मग आता सध्याची जी उपचार पद्धती आहे, सध्या इतके दिवस सगळे सध्याची उपचार पद्धती काय होती की आपण ते प्लॉक्स थांबू जे प्लॅक्स बनतात. आणि प्लॅक्स थांबवलो तर मग आपण आपल्याला औषध मग कदाचित आपण प्लॅक्स कमी करू म्हणजे रोग होणार नाही. पण त्याला पण खूप सारं खूप काही चांगला रिस्पॉन्स भेटला नाही. रिस्पॉन्स भेटला नाही इन द सेन्स की सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते, जेव्हा तुम्ही औषध आणता बाजारामध्ये तेव्हा तुम्ही ठरवता की पेशंट कुठले निवडायचे. ओके. अल्झायमर्स डिसीजचा पेशंट कधी कळतो तुम्हाला, जेव्हा त्याला झालाय तेव्हा कळतो. होणार आहे कसं कळणार आहे तुम्ही, मग टार्गेट पॉप्युलेशन कसे शोधणार तुम्ही. ते सगळ्यात मोठं चॅलेंज आहे, ते अजूनही नाही सुटलं. दुसरी गोष्ट, अजूनही लोकांना कळत नाही की प्लॅक्स बनतात अगोदर का टँगल्स बनतात, का टँगल्स अगोदर बनतात का प्लॅक्स बनतात. आणि सगळे म्हणजे मोस्ट ऑफ द फार्मास्युटिकल हे खूप धाव सुरुवातीला खूप धावत होते, कारण त्यांना वाटत होतं की जर थोडंफार जरी फरक आणला आपण 10-20% जरी रिलीफ दिला तरी एक 30-40 बिलियन डॉलर्स एक जॅकपॉट आहे जे आपल्याला भेटू शकतो. त्याच्यामुळे सगळ्या कंपनी खूप धावपळ करत होत्या. पण हळूहळू आता सगळ्या कंपनीने अंग मागे घेतले. इव्हन जॉन्सन अँड जॉन्सन पण आमचा रिसर्च थांबवला या विषयामध्ये, आम्ही करत नाही आता ऍटलीस्ट प्लॅक्स आणि टँगल्स रिलेटेड रिसर्च करत नाही आम्ही. ओके. आणि तुम्ही अजून आणखीन प्रश्न विचारला की रुग्णांनी काळजी काय घ्यायची. काळजी ऍज सच अशी असं फार काही करू शकत नाही आपण त्याच्यासाठी, एक्सेप्ट बिईंग हेल्दी जी आपली भारतीय पद्धत आहे. सर, भारतातील संशोधन आणि परदेशातील संशोधन यामध्ये कसा फरक तुम्ही जाणवाल? एक गोष्ट नक्कीच आहे की आपल्या भारतामध्ये गुणवत्तेची काही कमी नाही. म्हणजे आपल्याकडे प्रचंड गुणवत्ता आहे आणि पूर्ण जगाला आपण पुरवतोय, अगोदरपासून पुरवतोय आणि सध्या पण पुरवतोय. त्यामुळे वी आर दी वर्ल्ड्स मोस्ट स्किल्ड पीपल. प्रश्न फक्त एवढा येतो की आपल्या कदाचित थोडा संशोधनामध्ये सुरुवातीला गरज होती, पायाभूत सुविधामध्ये थोडं गुंतवणूक करायची. पण मागच्या 10 वर्षामध्ये खूप सारे IITs उघडल्यात, खूप सारे IISER उघडलेत, खूप सारे नायपर्स उघडलेत. त्याच्यामुळे संशोधनाच्या संधी खूप झाल्यात आणि पगार पण खूप वाढली प्राध्यापकांची, त्यांना फॅसिलिटीज पण चांगल्या भेटतात, गव्हर्नमेंट ग्रँट पण खूप छान देते. आता माझे मित्र आहेत त्याच्यामुळं मला अपडेट असतात. या सगळ्या गोष्टी जरी झाल्या तरी मला वाटतं की प्रश्न ॲटिट्यूड्स आहे. कारण भारतामध्ये अजूनही आपण, मी इव्हन माझं उदाहरण घेतो, मी जेव्हा निघालो बाहेर तेव्हा माझा पहिला प्रश्न होता की मला रोजगार भेटला पाहिजे, पहिल्यांदा जॉब भेटला पाहिजे. आणि आपण राईट आहोत, म्हणजे त्याबद्दल काही म्हणण्याचा अर्थ नाही. पण काय होतं, स्पर्धा खूप असते, मग अगोदर माणूस स्थिर सावर व्हायचं बघतो. पण त्याच्या वेळी एकदा मुलं ठिकडं आहे, इकडे स्पर्धा नसते. इथं जर कोणी केमिस्ट्री शिकत असेल ना तर त्याला खरंच केमिस्ट्री शिकायचं असं म्हणत होतो. कारण त्याला 10वी पास झाल्यानंतर जॉब भेटतो, 12वी नंतर भेटतो, BSc नंतर भेटतो, MSc नंतर भेटतो, कुठल्याही वळणावर त्याला जॉब भेटू शकतो. पण जेव्हा तो PhD करायचं ठरवतो तेव्हा त्याला खरंच इंटरेस्ट असतो आणि ते खूप फोकस्ड असतात. ते फक्त PhD करायचं म्हणून करत नाही किंवा एक रोज करायचं साधन म्हणून करत नाही, ते खरंच संशोधन करायचं म्हणून करतात. आणि त्याला भरीसभर म्हणजे ग्रँट्स भेटणं फार जे ब्युरोक्रेसी असते फार कमी आहे इथं. गव्हर्नमेंट फंड्स खूप जास्त प्रमाणात देतं, फंड्स खूप सारे प्रकारचे असतात. बेल्जियममध्ये असतात, बेल्जियम गव्हर्नमेंटचे फंड्स आहेत, युरोपियन युनियनचे फंड्स आहेत, परत ते इंटरनॅशनल फंड्सला अप्लाय करू शकतात. सगळ्यात महत्वाचं ना तर त्यांच्याकडे जे फाउंडेशन आहे, इतक्या वर्षाचं जे फाउंडेशन आहे आणि इतक्या वर्षाची जी सिस्टम आहे, जे तुम्हाला एक सेट सिस्टम आहे जी मॉडिफाय होत गेली वर्षानुवर्ष, आणि ते दॅट मेक्स यू अ बेटर रिसर्चर. आता फॉर उदाहरण सांगायचं तर KU Leuven ही इनोव्हेशनमध्ये ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिजच्या पण पुढे आहे, युरोपमधली सगळ्यात नंबर 1 युनिव्हर्सिटी आहे. आणि हे त्यांनी सातत्याने मेंटेन केलंय आणि ही एक सिस्टम आहे. आणि कदाचित आपल्याला थोडा वेळ द्यावा लागेल, अजून माहित नाही 10-20 वर्ष. पहिल्यांदा आपण पायाभूत सुविधा निर्माण करू, नंतर मग एक कठोर आणि स्ट्रिक्ट असे एक स्ट्रिक्ट एज सिस्टम जर फॉलो केली तर आपण नक्कीच यश भेटेल. कारण गुणवत्ता आपल्यामध्ये नेहमीच होती आणि नेहमीच राहणार आहे, त्यात काही प्रश्नच नाही. हो सर, नक्कीच. मोहनावतीसाठी किंवा येणाऱ्या नवीन पिढीसाठी आपण काय करू इच्छिता सर? मी जेव्हा विचार केला ज्या मुलाखतीचा तेव्हा मी विचार करतो डू आय रिअली डिझर्व टू बी इंटरव्ह्यूड. पण नंतर विचार केला की मी ठीक आहे, जर माझ्या या प्रवासानं जर वसंतनगरहून जेव्हा मी वसंतनगरला रस्टिकेट झालो, 12वीला कमी मार्क घेतले आणि स्टील मी इथपर्यंत येऊ शकलो तर याच्यानं कोणाला फायदा होणार असेल तर वाय नॉट. माझा उद्देश मुख्य उद्देश हा होता की ठीक आहे, लोकांना हे पण कळेल की म्हणजे लोकांना शास्त्रज्ञ होता येईल. तर मला वाटतं की म्हणजे जर कोणाला गरज असेल करिअर काउन्सिलिंगमध्ये किंवा जर कोणाला माहिती असेल, कारण
शाळेमध्ये जेव्हा विचारतात अजूनही कोणी म्हणत नाही मला सायंटिस्ट व्हायचं म्हणून, दोनच पर्याय आहेत आपल्याकडे, डॉक्टर आणि इंजिनियर. त्याच्या व्यतिरिक्त आपण कधी म्हणजे तिसऱ्या पर्यायाचा विचार करत नाही. आणि शास्त्रज्ञ आपण या गोष्टीमध्ये फार माग आहोत, इनोव्हेशनमध्ये रिसर्च बेसिक रिसर्च करतोय आपण, आणि जोपर्यंत या गोष्टी आपण सुधारणार नाही तोपर्यंत देश सुधारणार नाही, किंवा आपण मग परकीय गोष्टीवर अवलंबून राहू. आणि या सगळ्या गोष्टीसाठी जर कोणाला मदत असेल तर माझी फार इच्छा आहे की जेव्हा मी मागच्या वेळेस आलो तेव्हा माझ्या मित्राची शाळा आहे संतोष कोडगिरेची, त्याला भेट दिली होती आणि मी जाऊन तिथल्या मुलांना बोललो होतो की मला फार आवडेल की म्हणजे जे कॉलेजेसमधले आणि विद्यापीठाच्या मुख्य शाळेमधले मुलं आहेत त्यांना भेटेन आणि त्यांना सांगेन की म्हणजे तुम्ही शास्त्रज्ञ पण होऊ शकता. जगात जगात फक्त करिअरच हो म्हणजे इंजिनियर आणि डॉक्टर ही पण महत्वाचीच आहेत, त्याच्याबद्दल काही दुमत नाही, पण याच्या व्यतिरिक्त तुम्ही आयुष्यामध्ये अशा म्हणजे भरपूर गोष्टी ज्या करू शकता जे तुम्ही नाही केलं त्याच्याकडे पण एक करिअर म्हणून बघा, त्याच्यामध्ये आवड निर्माण करा, विज्ञानाविषयी आवड करा, प्रात्यक्षिक करा, प्रॅक्टिकल्स बुडू नका. मला याच गोष्टीचं फार दुःख होतं की 11वी 12वीची मुलं प्रॅक्टिकल्स करत नाहीत, शाळा कॉलेज त्यांना सिरियसली करत नाहीत, कारण जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिकल्स करत नाही ते इट इज इनकम्प्लीट, व्हॉट एव्हर सायन्स यू लर्न इट्स इनकम्प्लीट, ते पूर्ण नाही होऊ शकत. जेव्हा तुम्ही शिकता आणि करून बघता तेव्हा ती गोष्ट पक्की होते. म्हणजे माझा कायम आग्रह असेल की या गोष्टीसाठी, आणि जर मला संधी मिळाली तर मग मी येईन परत आणि त्यांना मार्गदर्शन करू शकेन. आणि जर कोणाला माझ्या जे काही मला समजतं ज्याच्या माझ्या ज्ञानाची गरज असेल किंवा अनुभवाची गरज असेल तर मी कायम ओपन आहे त्याच्याकडे. सर, आपण अल्झायमर सारख्या डिसीज वरती आपण रिसर्च केला, याचा फायदा आपल्या देशाला आपल्या मोहनावतीला कशा पद्धतीने होईल सर? खूप चांगला प्रश्न आहे. आपण जर रोगाची व्याप्ती बघितली, रोगाची व्याप्ती कधी सुरू होते? वयाच्या 55 वर्षापासून ते वयाच्या 90 पर्यंत. आपला भारत देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा भारताचं सरासरी आयुष्यमान होतं 28 वर्ष. तेव्हा म्हणजे आपण खूप मागे चाललोय. आपण मग 28 वर्षापासून आपण प्रगती केली आणि आपला सरासरी आयुर्मान आपण आता 65 पर्यंत आणलाय. म्हणजे अजून पण जे सर्वसामान्य जनता आहे त्या जनतेमध्ये हा रोग दिसत नाही. त्याच्यामुळं पहिल्यांदा आपल्याला आपलं सरासरी आयुष्यमान वाढवावं लागेल. पण हळूहळू जेव्हा आता मग आपल्याकडे मॉडर्नायझेशन झालं, नवीन चांगली औषधं आली, लोकांचं आयुष्य सुधारलं, आपण गरीब खूप सारे लोक गरिबीच्या बाहेर काढली आणि मध्यम वर्गीय वाढवलं, मग आपलं सरासरी आयुष्यमान पण वाढतंय. मग आता खरंच आता भारत सरकारला पण कळतंय की खरंच आपल्याला या रोगाकडे बघावं लागेल. आज नाही तर 10 वर्षानंतर हा रोग येईल, या रोगावर उपचार नाहीये. हा रोग काय करतो, तुमची स्मरणशक्ती काढून घेतो, ते तुम्हाला माणसामध्ये आणि प्राण्यामधून वेगळं करते आणि तो तुम्हाला स्मरणशक्ती काढून घेतो आणि स्लो डेथ देतो. इव्हेंच्युअली तुम्ही मरता कुठल्याही साध्या साध्या इन्फेक्शनने. तुमचा मेंदूची जी साईज आहे ती ऑलमोस्ट 60% होते आणि स्मरणशक्ती आणि बोलणं स्पीच आणि मेमरी या गोष्टी कमी होतात. या गोष्टीचा खूप गंभीर परिणाम होतो समाजावर. मग हळूहळू आता भारत सरकार पण या गोष्टीकडे असं गांभीर्याने बघतंय. त्यांनी 1-2 नवीन रिसर्च इन्स्टिट्यूटची पण स्थापना केली जे ज्यांचा फोकस हा न्यूरोडिजनरेशनकडे आहे. आणि कदाचित मी जर आलो तर संधी भेटली तर मला नक्कीच आवडेल, परत येईन आणि परत त्या विषयावर माझं संशोधन करायचा प्रयत्न करेन. पण आय एम रिअली ऑप्टिमिस्टिक अबाउट इट, कदाचित जर संधी भेटली तर नक्कीच परत येईन. प्रचंड मेहनत आणि कामावरची श्रद्धा, त्याचबरोबर आई वडील व गुरुजनांचा आशीर्वाद, याचमुळे आज डॉक्टर राजेश्वर नार्लावार सर हे आज त्यांचा हा मुखे ते बेल्जियम हा प्रवास नक्कीच येणाऱ्या नवीन पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. सर, आज आपण आमच्या कार्यक्रमात आलात याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद तुम्ही मला कार्यक्रमामध्ये बोलवलात, मला बोलायची संधी दिली आणि तुमच्यामुळे मी खूप जणांसमोर पोहोचू शकलो. बहुतेक जणांना माहिती पण नसेल कदाचित माझ्याबद्दल, कारण मला मुखेड सोडून जवळपास 22 वर्ष झाली आणि भारत सोडून 18 वर्ष झाली. केवळ तुमच्या आणि तुमच्या प्रयत्नामुळे मी त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकलो. आणि जर तुमच्या माध्यमातून मला जर समाजासाठी किंवा मुखेडसाठी किंवा मुखेडमधल्या मुलांसाठी काही करता आलं तर मला नक्कीच चांगलं होईल. तुमचा हा खूप स्तुत्य उपक्रम आहे आणि मला खूप आवडला जेव्हा तुम्ही पहिल्यांदा सुरुवात केली. इव्हन तुमच्यामुळेच मला इव्हन जे बाकीचे ज्यांची जी मुलाखत ऐकली त्या लोकांबद्दल मला जवळून माहिती घेता आली. त्यांचा जीवनाचा प्रवास त्यांनी केला, संघर्ष आठवला आणि माणूस अनुभवातूनच शिकतो. त्याच्यामुळे माझ्या दृष्टीने हा खूप चांगला उपक्रम आहे आणि मी तुम्हाला नक्की आग्रह करेन की तुम्ही हा कंटिन्यू ठेवा जेवढे जितके दिवस तुम्हाला करता येईल तितके दिवस. आणि यामुळे काय होईल की जे मुखेडचे जे लोक आहेत इकडे म्हणजे खूप साऱ्या जगाच्या देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेत, ते एकमेकाशी जोडतील, त्यांच्याकडून आपण शिकू, आमच्याकडून ते काही शिकतील आणि विल ग्रो. थँक्यू व्हेरी मच. ओके, मोहनावतीकरांनो पाहत रहा आपला आवडता कार्यक्रम आपली नाती आपली माणसं, डिजिटली पावर्ड बाय फ्लेमिंगो फ्रेंड्स. परत भेटूया अशाच एका नवीन प्रेरणादायी व्यक्तिमत्वाशी. धन्यवाद.